सर्व शेतकरी आम्ही आत्मदहन करणार आहे आणि जे ह्या नमस्कार, जनता एक्सप्रेस मराठी न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करतो. मित्रांनो, इंदापूर तालुक्यामध्ये निमगाव केतकीत एक उपोषण चालू आहे, ज्या उपोषणाचा आज 108 दिवस आहे. इंदापूर तालुक्यामध्ये खूप चर्चेचा विषय ठरलेला आहे ह्या उपोषणाचा. याचं कारण असं आहे की इथं जे ग्रामस्थ दिसत आहेत किंवा इथं जे ज्येष्ठ लोक दिसत आहेत, या सर्व लोकांनी आजच्या दिवशी सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे. आपण त्या लोकांकडे आलेलो आहोत आणि त्यांची काय भूमिका आहे आणि कशाबद्दल हे सर्व, हे आता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. हां, नमस्कार गुरुजी. काय काय विषय काय आहे तुमचा? संत तुकाराम महाराज पालखी महामार्गासाठी निमगाव केतकीला रिअलायमेंट 2016 साली मंजूर करण्यात आली. बरं, हे समजल्यानंतर आम्ही ग्रामसभेचा ठराव 2017 दिलेला आहे, प्रत्यक्षात पोच केलेला आहे. तसं असताना देखील ते लादलंच जात आहे असं समजून आम्ही कलेक्टर बरोबरच्या बैठका घेतल्या. त्या बैठकीला खासदार सुप्रियाताई सुळे होत्या. त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलेलं होतं की शेतकऱ्यांचे 1 इंचही जागा आम्ही जाऊ देणार नाही, असं आश्वासन प्रत्येकाला दिलं. आम्ही ज्यांना भेटता येईल, प्राधिकरणाचे दिल्लीचे प्राधिकरणाचे अधिकारी असतील, मुंबईचे अधिकारी असतील, सोलापूरचे असतील किंवा पंढरपूरचे असतील, ह्या सर्व अधिकाऱ्यांना आणि प्रशासनाला, कलेक्टर असतील, प्रांत असतील, खाली तहसीलदार असतील, या सर्वांना आम्ही वेळोवेळी कितीतरी वेळा निवेदनं दिलेली आहेत. आम्ही लोकप्रतिनिधींना भेटलो, सगळ्या लोकप्रतिनिधींना भेटलो, खासदार म्हणजे बापट साहेबांनाही त्यावेळेला भेटलो होतो. त्यांनी प्रत्येकाने असं सांगितलं होतं की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, पाठीशी आहे असं म्हणायचं आणि प्रत्यक्षात करायचं तर काहीच नाही. शेवटी असं आम्ही ठरवलं शेतकऱ्यांनी की अरे हा लढा आपणच लढला पाहिजे. कारण का तर हे नुसतं आपल्या पाठीशी आहेत म्हणून पुढं काहीतरी करतील, हा लढा प्रत्यक्षात आपलं काम आपण केलं पाहिजे ह्या हेतूनं शेतकऱ्यांनी असं ठरवलं की 15 ऑक्टोबर 2021 बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलं. आज त्या आंदोलनाचा आपण 108 दिवसामध्ये असे अनेक निवेदनं दिलेली आहेत. प्रत्यक्षात आपण त्यांना भेटलो आहे, ह्या अधिकाऱ्यांना प्रत्येकांना निवेदन दिलेले आहेत, परंतु त्याच्यातून काही होत नाही असं दिसतं आहे. म्हणून आम्ही असं ठरवलं की आता शेवट आपण असा करूया की याचा शेवट आपण आत्मदहनानेच करूया असं ठरवलं. म्हणून आज 30 जानेवारी 2022 सायंकाळी 5 महात्मा गांधी पुण्यतिथीच्या दिवशी आम्ही असं ठरवलं की सामूहिक आत्मदहन शेतकरी या ठिकाणी करतील असं ठरवलेलं आहे आणि त्या मुद्द्यावर आम्ही आता सध्या ठाम आहोत. या बाबतीत स्थानिक आमदार असतील किंवा खासदार असतील यांचे तुम्हाला काय कमिटमेंट आली किंवा तुमची काय चर्चा झाली, याच्यावर सकारात्मक काय चर्चा झाली का? आम्ही प्रत्यक्षात समक्ष माननीय शरद पवार साहेबांना भेटलो, खासदार सुप्रियाताई सुळेंना भेटलो, गिरीश बापटांना भेटलो, भरणे मामांना भेटलो. भरणे मामा या बाबतीत कोणाला वाईट करायचं या उद्देशानं फक्त हात जोडतात, काय असं करतात. सुप्रियाताई सुळेंनी 1 इंचही देणार नाही असं समजून आम्ही पाठीमागच्या 6 महिन्यापूर्वी भेटलो, त्यावेळेला ते आम्हाला पुन्हा म्हटले की आता हा विषय मी भरणे मामांच्याकडे दिलेला आहे, तुम्ही भरणे मामाला भेटा. भरणे मामाला भेटलं तर भरणे मामा त्याच्यातून अंग काढून घेतात. आम्ही समक्ष दोन्ही एकत्र भेटले, कडबनवाडीला पकडले आम्ही दोन्ही, खासदार सुप्रियाताई सुळे आणि भरणे मामा. सुप्रियातांना निवेदन दिल्यानंतर ते म्हणले भरणे मामाला भेटा. ताईंना सांगितले की भरणे मामा आमच्या पुढं हात जोडतात, आम्ही काय करायचं, चला समक्ष भेटूया. समक्ष बोलले, त्यांनी सांगितलं का हा प्रश्न तुम्ही मिटवा, प्रत्यक्षात काहीच नाही. म्हणून आम्ही बसलो या ठिकाणी. शेवटी आत्मदहनाचा इशारा त्याच्यामुळे आम्हाला द्यावा लागलाय. हे करत नाहीत लोकप्रतिनिधी काय, मग आपला लढा आपणच लढला पाहिजे. म्हणून आत्मदहन करण्याचा ठाम निर्धार आहे. आता सर्व गावकरी मिळून आत्मदहन ज्या शेतकऱ्यांचं या ठिकाणी बाधित आहेत, हे सर्व शेतकरी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. दुपारी 3 घरातला प्रत्येक माणूस या ठिकाणी उपस्थित राहील अशा पद्धतीनं आम्ही नियोजन केलेलं आहे. खरोखर खूप गंभीर आता विषय बनलेला आहे. प्रशासनाने, लोकप्रतिनिधींनी हा विषय सोडवण्याची नितांत गरज आहे. मी श्रीयश नलवडे, माझा सहकारी अवधूत पाटीलसह जनता एक्सप्रेस मराठी न्यूज, निमगाव केतकी. चालू घडामोडींचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या जनता एक्सप्रेस न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब
सबस्क्राइब करा, वो बेल आयकॉन प्रेस करा।